आई इथे काय करतोय? यश ऐक, तू शांत राहा. हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस. माझंच डोकं बधीर झालंय, मलाच कळत नाहीये काय चाललंय ते. तरीही माझा प्रश्न तोच राहतो, हा इथे काय करतोय? मला दिसत नाहीये मी काय करतोय, आणि तसंही इट इज नन ऑफ युअर बिझनेस. तुला आमच्या मध्ये पडायची काहीच गरज नाही. हे मध्ये तू पडतोयस, मी नाही. आरोही आणि माझा साखरपुडा ठरलाय, मी लग्न करणार आहोत. माझं खूप प्रेम आहे आरोहीवर. काय मी काय? तू खरं बोलतोयस? म्हणजे तुझं खरंच प्रेम आहे माझ्यावर? आरोही, मी तुला अनेकदा सांगितलंय, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. नाही, मम्मी दुसरा प्रश्न विचारते. तुझं आजही गौरीवर प्रेम आहे ना? सांग ना यश. आरवी, माझं एक मिनिट ऐक. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुला देईन, ऑनेस्टली सगळी उत्तरे देईन, पण आधी याला इथून जायला सांग. याला बघितलं ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते. हा तुझ्याशी काय वागलाय, कसं बोललाय, हे सगळं आठवतं आणि संताप होतो माझा. याला आधी इथून जायला सांग, नाहीतर काय करणारस? कोण आहेस कोण तू? मी आणि आरोही कॉलेज पासून एकत्र होत, कळलं? आमच्या इतक्या वर्षांच्या रिलेशनशिप समोर तुझं हे 2 महिन्याचं फ्लिंग कधीही टिकणार नव्हतं. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र असताना तुझ्यासारखी बरीच मुलं आरोहीच्या मागे पुढे करायची, पण आरोहीचं फक्त माझ्यावरच प्रेम होत, आणि आजही. तू आता मध्ये आला नसतास ना तर ती मला लग्नाला हो म्हणणार होती. हे बघ, मी इथे माझ्या मर्जीने आलेलो नाही. आरोहीने फोन करून स्वतः मला इथे बोलवलं. का? कारण तिचं आजही माझ्यावरच प्रेम आहे. अरे, हा खरं बोलतोय आरोही? आता समजलं मध्ये कोण येत आहे ते. तू आरोहीची काळजी करू नकोस, तुझी ती सोडून गेलेली गर्लफ्रेंड परत आली आहे ना, तू तिच्याकडे लक्ष दे, नाहीतर ती तुला परत सोडून जाईल आणि तू परत बसशील बोंबलत एकटा, आणि बसशील परत आईच्या कुशीत रडत.